वक्री व नीच अवस्थेतील गुरु, कुठे लाभ तर कुठे संघर्ष सुरू। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते। मागच्या भागापासून वक्री गुरु महाराजांचे राशी परिवर्तन व राशीवर होणाऱ्या त्यांच्या प्रभावाचा आपण अभ्यास करीत आहोत। त्यामध्ये मागील भागात आपण या परिवर्तनाचे महत्त्व तसंच मेष व वृषभ राशीवर त्याचा होणारा प्रभाव याचा अभ्यास केला। आज आपण गोचरच्या पुढील तीन राशीवर होणारा प्रभाव समजून घेणार आहोत। गुरु आणि शनी हे दोन मोठे आणि महत्त्वपूर्ण ग्रह सध्या वक्री अवस्थेत आहेत। त्यात गुरु महाराज 14 सप्टेंबर रोजी वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश करून नीचीचे होतील, अर्थात तिथे उपस्थित असलेल्या स्वराशीच्या शनी महाराजांमुळे त्यांचं नीचत्व भंग होऊन नीचभंग राजयोगाची निर्मिती होत आहे। मी मागील भागात स्पष्ट केलं की ग्रह वक्री होणं ही काही विशेष बाब नाही, दरवर्षी ते काही कालावधीसाठी वक्री होतच असतात। तसंच नीचभंग राजयोग घडून येणं ही देखील विशेष बाब नाही, ग्रह नेहमीच कुठले ना कुठले योग बनवित असतात। तरीही गुरु महाराजांचं हे गोचर, शनी गुरूंची होणारी युती आणि त्यांच्यापासून तयार होणारा नीचभंग राजयोग हा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटना आहेत, कारण हा नीचभंग राजयोग अत्यंत महत्त्वपूर्ण अशा दोन वक्री ग्रहांपासून घडून येत आहे। त्यामुळे निश्चितच त्याचे परिणाम खूप मोठे आणि प्रभावी असतील। दोन्ही ग्रहांचे आपलं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, तसंच दोन्हीही मंद ग्रह असल्यामुळे एका राशीत दीर्घकाळ थांबतात, म्हणूनच त्यांचे परिणाम हे स्पष्ट दिसून येतात। एक असा नैसर्गिक शुभग्रह आहे की ज्याच्याकडे मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व आहे, ते म्हणजे गुरु महाराज। दुसरे म्हणजे शनी महाराज, की जे विश्वाचे न्यायाधीश आहे। अशा दोन्ही ग्रहांची वक्री अवस्थेत युती होणं, त्यांच्यापासून नीचभंग राजयोग घडून येणं ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे। गुरु महाराज 14 सप्टेंबर रोजी मकर राशीत येत आहे, तिथे शनी महाराजांसोबत युती होईल आणि नीचभंग राजयोग देखील घडून येईल। गुरु महाराज 20 ऑक्टोबरपर्यंत वक्री राहतील, त्यानंतर ते मार्गी होतील। तसंच 20 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा एकदा कुंभ राशीत जातील। या घटनेचं महत्त्व तुम्हाला सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल तर पहिला व्हिडिओ बघावा। व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून, शास्त्रीय माहिती समजून घ्यायला क्लिष्ट होऊ नये म्हणून आपण त्याचे क्रमशः विभाग केले आहेत। जे शास्त्राचे अभ्यासक असतील त्यांनी सर्व भागांचा लाभ घ्यावा, यातून तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा नक्कीच प्राप्त होईल। किंबहुना याचसाठी आपण प्रत्येक ग्रहाचं गोचर त्याच्या राशीनुसार होणारे प्रभाव वेळोवेळी देत असतो। तसंच जे ज्योतिषप्रेमी आहे, म्हणजे ज्यांना फक्त आपल्या राशीवर या गोचरचा काय प्रभाव होईल हे समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल सुविधा केली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राशीच्या वेळा दिलेल्या असतात, म्हणजे राशीचं नाव त्याच्यासमोर वेळ दिलेली असते। तुम्ही जर तिथे क्लिक केलं की सरळ त्या राशीच्या विश्लेषणावर तुम्ही पोहोचता, म्हणजे इतर राशींचं न ऐकता तुम्हाला तुमच्या राशीचं भविष्य समजून घेता येतं। त्यामुळे ज्योतिषप्रेमींनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे। ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग,
बारा भाव, एक लग्नेश आणि पंचांग असे पाहावे अशी ही सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांचा लाभ घ्यावा. मिथुन रास. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या नवम अर्थात भाग्यस्थानातून अष्टम स्थानात गुरु महाराजांचं वक्री अवस्थेत आगमन होणार आहे. अतिचार गतीने कुंभ राशीत गेलेले गुरु महाराज आता पुन्हा वक्री अवस्थेत मकर राशीत येतील. म्हणजे मकर राशीत राहिलेली कार्य त्यांना पूर्ण करावयाची आहेत. पत्रिकेतील अष्टम स्थानाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अडथळे, अडचणी, संघर्ष हा सर्व भाग येतो. मिथुन राशीचे भाग्य शनी महाराज देखील अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे. मात्र तिथे ते स्वराशीचे असल्यामुळे गुरु महाराजांचा नीचभंग करीत आहेत. अर्थात राजयोगाची निर्मिती होत असली तरी अष्टम स्थानातून होणारा कोणताही शुभयोग हा शुभ ठरण्यापेक्षा अशुभ ठरण्याची शक्यता ही निश्चितच जास्त असते. अष्टम स्थानात शनी गुरुसारखे दोन महत्त्वपूर्ण ग्रह जेव्हा येतात तेव्हा मिथुन जातकांना पुन्हा सांगावंसं वाटतं की तुमचा संघर्ष संपलेला नाही. मात्र या काळात सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुमचा राशीस्वामी बुधग्रह स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत उच्च होऊन 3 ऑक्टोबरपर्यंत प्रवास करीत आहे. अर्थात तोपर्यंत एक सुरक्षा कवच तुम्हाला प्राप्त होईल. मात्र त्यानंतर अचानक निर्माण होणारे प्रश्न, अडथळे, अडचणी, व्यवसायातील स्पर्धा किंवा एखाद्या गोष्टीची वयाच्या मानाने लवकर येणारी जबाबदारी असे परिणाम मिथुन जातकांना प्राप्त होऊ शकतात. त्यातल्या त्यात गुरु महाराज ज्या स्थानात विराजमान आहेत त्यापेक्षा ज्या स्थानावर त्यांची दृष्टी आहे तेथील शुभ परिणाम जातकाला प्राप्त होतात. त्यानुसार विचार केला असता अष्टमातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर, सप्तम दृष्टी द्वितीय म्हणजे धनस्थानावर आहे, तसंच नवम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे. एकाच वेळी व्यय, धन आणि चतुर्थ स्थानावर त्यांची दृष्टी पडत असल्यामुळे घरासाठी, घराच्या नूतनीकरणासाठी, वाहनासाठी किंवा असलेल्या वाहनाच्या सर्व्हिसिंगसाठी, मेंटेनन्ससाठी खर्च होण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे. तसंच वास्तूचे योग तुमच्यासाठी घडून येत आहे. चतुर्थेश चतुर्थात गुरु महाराजांची त्याच्यावर पडणारी अमृतदृष्टी, त्याचवेळी व्ययस्थानावर पडणारी दृष्टी ही वास्तूसाठी खर्च होण्याचं सुचवित आहे. काही जातक नवीन वास्तू घेतील तर काही जातक असलेल्या वास्तूमध्ये नूतनीकरणासाठी प्रयत्न करतील. याशिवाय गुरु महाराजांची द्वितीय म्हणजे धन आणि कुटुंब स्थानावर पडणारी दृष्टी एक अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. कौटुंबिक ऐक्य, शांतता यातून दृष्टीस पडते. त्यात शनी महाराजांची दृष्टी देखील तिथे पडत आहे, त्यामुळे परस्पर विरुद्ध परिणाम प्राप्त होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीसाठी शनी महाराज कारक तर गुरु महाराज अकारक ग्रह ठरतात. त्यामुळे गुरुपेक्षा शनी हा ग्रह मिथुन राशीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तरीसुद्धा गुरु महाराज हे देवगुरु बृहस्पती असल्यामुळे त्यांची दृष्टी कायम शुभ आणि अमृततुल्य असते. व्ययस्थानावर त्याच्या पडणाऱ्या दृष्टीमुळे परदेश गमनाचे योग निर्माण होणं, परदेशात जाण्याच्या संधी निर्माण होणं, परदेशात राहणाऱ्या जातकांना प्रगतीच्या संधी निर्माण होणं, ज्या जातकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा अटकवलेला असेल तर त्यातून लाभ होणं, असे अनेक लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकतात. धनप्राप्तीचे काही योग तुमच्यासाठी निर्माण होतील. ज्या जातकांनी एखादा प्लॉट घेऊन ठेवलेला असेल त्यातून लाभाची प्राप्ती होईल. कारण गुरु मंगळ नवपंचम योग देखील या पत्रिकेत घडून येत आहे. विशेष म्हणजे तो चतुर्थ आणि अष्टम स्थानातून घडून येत आहे. थोडक्यात अनेक प्रकारचे लाभ तुमच्या पत्रिकेत दिसून येत आहे. अर्थात मिथुन जातकांसाठी या काळात संघर्ष अपरिहार्य असला तरी अनेक प्रकारच्या सौख्यांचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. लाभाच्या संधी निर्माण होत आहे. आता आयुष्य म्हटल्यावर सुखदुःख आणि या दोन्ही गोष्टी असणार.
त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करून या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करा, जेणेकरून संघर्ष करण्यासाठी बळ प्राप्त होईल, त्यातून पुरेपूर लाभ तुम्ही प्राप्त करू शकाल. पुढे यापेक्षा जास्त उत्तम काळ तुमच्यासाठी येणार आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव 1 लग्नेश आणि 5 पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांचा लाभ घ्यावा. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशीच्या सप्तम स्थानातून गुरु महाराजांचं गोचर घडून येत आहे. तिथेच वक्री असलेले शनी महाराज शशयोग निर्माण करीत आहे. मात्र तिथे तुमच्या भाग्येशाचे म्हणजे गुरु महाराजांचं आगमन होत आहे. ते देखील वक्री अवस्थेत. वक्री ग्रहांचं चेष्टाबळ वाढलेलं असतं. तसंच शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह बुध आणि मंगळ या 2 ग्रहांशी नवपंचम योग करीत आहे. याशिवाय लाभस्थानात राहू ग्रह विराजमान आहे. राहूला लाभ म्हणजे उपचय स्थान मानवतं. एकंदरीत तुमच्या पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण होत आहे. या त्रिकोणाला किंवा योगाला आपण भौतिक आयुष्यातील सर्व सुखे प्राप्त करून देणारा योग असं म्हणू शकतो. या एकूण ग्रहस्थितीमुळे तुमच्यासाठी वास्तुयोग देखील उत्तम आहे. भावंडांचं सहकार्य प्राप्त होईल. किंबहुना जो तुमचा जवळचा मित्र असेल त्याच्याशी असलेलं मैत्रीचं नातं अजून घट्ट आणि समृद्ध होईल. एकंदरीत सप्तम स्थानात येणारे गुरु महाराज हे बऱ्यापैकी लाभदायक फळ कर्क जातकांना देतील, कारण कर्क राशीचे ते भाग्येश आणि षष्ठेश आहे. त्यामुळे एकीकडे भाग्याची वृद्धी, नोकरीत स्थैर्य, प्रगती हे परिणाम तुम्हाला दिसून येतील. गुरु महाराजांच्या स्थानापेक्षा त्यांची दृष्टी जास्त महत्त्वाची असते, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार सप्तम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर, सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर आणि नवम परिश्रमाच्या स्थानावर पडत आहे. एकाच वेळी लाभ आणि परिश्रमाच्या स्थानावर पडणारी दृष्टी तुम्हाला परिश्रमातून लाभ प्राप्त करून देणार आहे. त्याचवेळी तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचं कार्य देखील करणार आहे. लाभस्थानावर गुरु महाराजांची दृष्टी पडत असल्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होईल. आधी घेऊन ठेवलेल्या प्लॉटमधून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. तसंच एखादं पारंपरिक घर असेल जे विक्री होत नाही आहे, विक्री होऊन अचानक होणारा लाभ अशा विविध प्रकारे लाभाचे योग तुमच्या पत्रिकेत घडून येत आहेत. कौटुंबिक वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीचे योग देखील बनत आहेत. त्यामुळे ज्या जातकांचे असे काही प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवावे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातक हे अत्यंत भावनाप्रधान असतात. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही हृदयाने विचार करता. बुद्धीचा वापर तुमचा कमी असतो. मात्र आता जेव्हा तुमच्या राशीवर शनी आणि गुरु या 2 मोठ्या ग्रहांची दृष्टी पडत आहे, नीचभंग राजयोगाची त्याच्यापासून निर्मिती होत आहे, त्यातून निर्माण होणारी दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होण्याचा हा कालखंड आहे. तो तुम्ही करून घ्यावा. त्याचा जास्तीत जास्त लाभ पत्रात पाडून घ्यावा. गुरु महाराजांची नवम दृष्टी ही तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आहे. तिथे बुध आणि मंगळ ग्रह विराजमान असून 16 सप्टेंबर रोजी रवी महाराज देखील तिथे येतील. म्हणजे रवी, बुध, मंगळ हे 3 ग्रह तुमच्या तृतीय स्थानात,
शनि आणि गुरु हे सप्तम स्थानात, या सर्वांचं आपसात होणारा नवपंचम योग ही एक अत्यंत शुभ स्थिती आपण म्हणू शकतो, ज्यामुळे तुमच्या परिश्रमाला योग्य ती दिशा प्राप्त होईल, तुमच्या कर्तृत्वात कर्मात वाढ होईल, प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील, प्रवास करावा लागेल त्यातून आर्थिक लाभाची प्राप्ती होईल, त्याशिवाय वास्तूचे योग बळकट झालेले आहेत। थोडक्यात गुरु महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक राहील। 20 ऑक्टोबरपर्यंत गुरु महाराज वक्री असतील, त्यानंतर मार्गी होऊन ते तुमच्या सप्तम स्थानातच प्रवास करतील आणि 20 नोव्हेंबर रोजी मात्र ते पुन्हा एकदा कुंभ राशीत प्रवेश करतील। हा जो काळखंड आहे तो तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे, सदुपयोग करून घ्या। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे। ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, त्यांचा लाभ घ्यावा। सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशीच्या 6ष्ठ स्थानातून गुरु महाराजांचं गोचर होणार आहे। यापूर्वी अतिचार गतीने कुंभ राशीत अर्थात तुमच्या सप्तम स्थानात ते गेले होते, तिथेच ते वक्री झालेत आणि 14 सप्टेंबर रोजी वक्री अवस्थेत ते पुन्हा एकदा मकर राशीत म्हणजे तुमच्या 6ष्ठ स्थानात येतील। तिथे असलेल्या स्वराशीच्या शनी महाराजांमुळे त्यांचा नीचभंग घडून येईल। 6ष्ठात असलेले शनी महाराज हे अर्थत्रिकोण पूर्ण करणारे ग्रह म्हणून आपण पाहू शकतो। 6ष्ठात येऊन त्यांची दृष्टी दशम आणि धनस्थानावर असते, म्हणजे ते एकटेच तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतात। येथे शनी महाराजांमुळे त्यांचा नीचभंग होत आहे, त्यामुळे नोकरीमध्ये बऱ्यापैकी प्रगती घडून येईल। गुरु महाराज हे सिंह राशीला कारक ग्रह असून पंचमेश आणि अष्टमेश आहे, ही स्थानं धनलाभाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात। त्याचवेळी गुरु महाराजांनी पूर्ण केलेला अर्थत्रिकोण या 2 बाबी जेव्हा आपण पाहतो तेव्हा या गोचर कालखंडात अचानक धनलाभाचे योग तुमच्यासाठी आहेत। विशेषतः कौटुंबिक प्रॉपर्टीतून निर्माण होणारा योग, शेअर मार्केटमधून आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील, शैक्षणिकदृष्ट्या काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील, संततूकडून सौख्य प्राप्त होईल। आता हे झालं स्थानाविषयी, परंतु गुरु महाराजांची दृष्टी ही महत्त्वाची असते, तिला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं। त्यानुसार 6ष्ठ स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर, सप्तम दृष्टी व्ययस्थानावर, तर नवम दृष्टी धनस्थानावर आहे। म्हणजे एका वाक्यात सांगायचं झाल्यास, कर्म, व्यय आणि धनस्थानावर पडणारी दृष्टी तुम्हाला परदेशाशी संबंधित कर्म करायला लावून त्यातून धनाची प्राप्ती करून देईल, असं आपण म्हणू शकतो। थोडक्यात, कर्माला योग्य दिशा प्राप्त करून देणं, कर्मात वृद्धी करणं, व्यवसायात वृद्धी प्राप्त करून देणं असे परिणाम या काळात गुरु महाराजांमुळे प्राप्त होतील। ज्या जातकांना व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल किंवा जे जातक परदेशात नोकरी करत असतील त्यांना या काळात बऱ्यापैकी लाभ आणि सौख्य प्राप्त होईल। जे जातक परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत असतील त्यांची स्वप्नपूर्ती या कालखंडात होऊ शकते। तशी संपूर्ण व्यवस्था तुमच्यासाठी जुळून येईल, तिचा सदुपयोग करून घ्या। कौटुंबिक सौख्य आणि सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होईल, त्याचा उपयोग करून घ्या। एकंदरीत गुरुचं हे गोचर, मकर राशीत त्याचं होणारं आगमन हे सिंह जातकांसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे। धनस्थानावर पडणारी गुरु महाराजांची दृष्टी धनवृद्धी करणारी ठरेल, तसेच
तिथे बुध आणि मंगळ ग्रह विराजमान आहे. 16 सप्टेंबर रोजी रवीचं आगमन होईल. गुरु महाराजांची दृष्टी ज्या स्थानावर पडते ती त्या स्थानाला शुभ करते. सोबतच ज्या ग्रहांवर दृष्टी पडते त्या ग्रहांच्या शुभतेत वाढ करते. गुरु महाराज तुमच्या पत्रिकेचे पंचमेश असून भाग्येश आणि राशीस्वामीवर त्यांची दृष्टी पडेल. त्यामुळे सिंह जातकांसाठी हे गोचर आर्थिक लाभ, आर्थिक समृद्धी, कौटुंबिक ऐक्य देणारी युती आहे. त्यामुळे तुमच्या कर्तृत्वात बऱ्यापैकी वाढ होईल. अशा प्रकारे मिथुन, कर्क आणि सिंह राशीवर गुरु महाराजांच्या गोचरचे परिणाम स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात आपण कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींवर होणारे प्रभाव समजून घेऊ. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.